नमस्कार, जय गिरनारी। गणेश गिरनारी मित्रमंडळातर्फे आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। 6 मार्चला सोमवारी आम्ही गुरुशिखरावर दत्तगुरूंच्या चरण पादुकांचे दर्शन घेऊन खाली येऊन दत्तधुनीचे दर्शन घेतले। गिरनारला सोमवारी 9 वाजता धुनी प्रज्वलित होते, त्यासाठी आम्ही थांबलो होते, पण त्यासाठी बराच वेळ होता, म्हणून मग ठरवले की आज महाकाली खप्पाचे दर्शन घ्यावे। गिरनारला जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा नेहमी वाटायचं की एकदा तरी महाकाली खप्पाला जाऊन दर्शन घ्यायचं, आणि म्हणून मग ठरवले की आज जायचंच। मी, निशान, अमित आणि प्रशांत आम्ही 4 जण जाण्यास निघालो, बाकी आमची मंडळी धुनीसाठी खाली थांबली। ऐकून होतो की तिकडे जाणे खूप कठीण आहे, झाडी झुडपातील अवघड वाट, दरी खोऱ्या, हिंस्त्र प्राण्यांचा वावर, तरी मनात मातेच्या दर्शनाची ओढ होतीच, ती सांभाळून घेईल सर्व व दत्त महाराज पाठीशी आहेतच। महाकाली खप्परवर जाईस्तोवर महाराजांचे लक्ष आपल्यावर असते, मागे वळून पाहिला तर मंदिराचे द्वार सतत दिसत असते। महाकाली खप्परला जाताना कृपया एकट्याने जाऊ नये, जाणकार व्यक्ती सोबत असावी, शक्यतो ग्रुपनेच जावे, कारण रस्ता खूप बिकट आहे, गिरण्यासारख्या पायऱ्या नसून खडकाळ वाट आहे, वाटेत काटेरी झाडे झुडपे खूप आहेत, जाताना पाणी आणि काठी सोबत घ्यावी। महाकाली खप्परला जाण्याची वाट कमंडलू कुंडच्या मागून जाते, वाटेत पांडव गुफा, अनुसूया मातातुंग, रेणुका मातातुंग लागते, पुढे गेलात की भैरव गुफा येते, तेथे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात होते।
महाकाली खप्परच्या इतिहासाबद्दल जास्त माहिती काही मिळाली नाही, पण 200 वर्षापूर्वी कर्नल जेम्स टॉड आणि जे बी वॉटसन हे प्रथमतः येथे आले असावेत, कारण तसा उल्लेख त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केला आहे. भैरवनाथ गुफेचे दर्शन घेऊन महाकाली खप्परला निघालो. महाकाली गुफेत पोचल्यावर मातेची पाषाण मूर्ती आहे. मातेचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. इतकी वर्ष यायचे ठरवत होतो ती इच्छा आज दत्त महाराजांच्या आणि मातेच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. गुफेच्या वर महाकाली खप्पर आहे. तेथे वर चढणे फार कठीण आहे. मोठे मोठे खडक व बाजूला दरी आहे. खप्परवर मातेच्या पायांचे ठसे आहेत. अशा प्रकारे आमचे छान दर्शन झाले. भक्तांनी एकदा नक्की जाऊन दर्शन घ्यावे, पण जाताना काळजीपूर्वक आणि जाणकारांबरोबरच जावे. धन्यवाद. आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आम्ही गिरनारचं दर्शन घेऊन महाकाली खप्परचं दर्शन घ्यायला आलेलो आहे आणि ते खूप छान प्रकारे झालेलं आहे.